नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आज पुष्यामृत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुपुष्यामृत योगाचं विशेष महत्व आहे पुष्य याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचं आधीचं नाव तिशे असं होतं त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानलं गेलेलं आहे ऋग्वेदामध्ये पुष्याला तिष्य असंही म्हटलं आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र हा अमृत योग मानला जातो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या च्या गुरुवारी या वर्षातला पहिला गुरुपुष्यामृत योग आहे जो सकाळी सात वाजून बारा मिनिटाने सुरू होतोय आणि एकोणतीस तारखेला पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटापर्यंत म्हणजे एकूण वीस तास अडोतीस मिनिटं असा हा पुष्यामृत योग आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुला पुष्य नक्षत्राची देवता मानले गेलेली आहे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगाने झालेला हा शुभयोग आपल्याबरोबर अनेक शुभयोग घेऊन येतोय पौष पौर्णिमा आहे त्यामुळे गुरु पुष्यामृत हा योग यावेळेस विशेष शुभ फलदायी आहे गुरु पुष्यामृत योगाबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्धी, सिद्धी योग आहे यामुळे या दिवसाचं महत्व अनेक पटींनी वाढलंय तसेच शाकंभरी नवरात्राची समाप्ती देखील आजच्याच दिवशी होत आहे म्हणजे पौष पौर्णिमा गुरु पुष्यामृत योग सर्वार्थ सिद्धी योग असे सगळे योग जुळून आलेले आहेत लक्ष्मीनारायणाच्या पूजेबरोबरच महालक्ष्मीची पूजा आज विशेष फलदायी आहे तिला कमळाचं फूल पांढर मिठाई अर्पण करावी आणि आपलं दारिद्र्य दहन व्हावं आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करून आपण कोणताही देवीचा जाप या दिवशी करावा या शुभयोगात लक्ष्मीचा जेवढा तुम्ही जास्ती जप कराल तेवढा धनप्राप्तीचा योग प्रबळ होतो या योगावर घरातल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा जर शक्य नसेल तर आपण दिवा उद्बत्ती दाखवून हळदी कुंकू वाहून दुधाचं नैवेद्य दाखवून ओम श्रीम नमहा या मंत्राचा एक हजार आठ वेळात जप करा श्रीयंत्राला वेणी किंवा गजरा अर्पण करा त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाज्यावर आत्तर शिंपडा गोमूत्रात हळद टाकून घराच्या उंबऱ्यावर शिंपडा घराच्या दरवाज्यावर ओला अष्टगंध हळद कुंकू एकत्र करून त्यातनं स्वस्तिक चिन्ह काढा दरवाजा बाहेर सडा संमार्जन करून रांगोळी काढा आपल्या घरामध्ये जर शंख असेल तर त्याचं पूजन करा नसेल तर काळजी करू नका रांगोळीने पाटावरती शंखाचं चित्र काढून त्याची पूजा करा त्याला पांढरं फुल व्हा बृहस्पतीचा म्हणजे गुरुचा रंग पिवळा असून कोणत्याही दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्या गुरुंना तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता यामुळे दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्याला यश मिळतं असा अनुभव आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला जमेल तेवढं किमान एक ग्रॅम का होईन आपण सोनं घ्यावं अशी पूर्वापार समज आहे यानं म्हणतात की सोन्याला लागून सोनं वाढतं प्रत्येकाने आजच्या दिवशी कपाळाला भंडारा म्हणजे हळद जरूर लावावी तर स्त्रियांनी हळदी कुंकू कपाळाला जरूर लावावं हो। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी लाल रंगाच्या गायीला गुळ आणि गोडपोळी खायला द्यावी चारा घालावा असं केल्यानं तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात असं ऋग्वेदात उल्लेख आहे सोबतच या शुभ संयोगात धर वृद्धीसाठी श्रीयंत्राची स्थापना करणं हे खूप महत्वपूर्ण मानलं गेलंय जे लोक श्रीयंत्राची पूजा करतात त्यांना आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि ऐश्वर वृद्धी होते अष्टधातूचं शास्त्रशुद्ध भौमितिक रचना असलेलं श्रीयंत्र हे खरंतर विशेष फलदायी ठरतं हेही सर्वांनी लक्षात घ्यायला हवं श्रीयंत्राला उद्बत्ती दाखवून दूधसाखरेचं नैवेद्य दाखवून लोकरीच्या वस्त्रावर बसून किंवा काहीतरी बसायला घेऊन एकाग्र चित्त करून तुम्ही लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचं वाचन करा ते कल्याणकारी मानलं जातं जर तुम्हाला हे मिळालं नाही तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या आवाजानं ते इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने ऐकू शकता यामुळं तुम्हाला कधीही धनधान्याची कमतरता होणार नाही आणि आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जेचं वातावरण वाढेल जर तुम्ही कनकधारा स्तोत्र रोज वाचत असाल तर अर्थातच वैभव वृद्धी होते अन्नवृद्धी होते शत्रूंपासून मुक्ती मिळते मु असं म्हटलं गेलेलं आहे प्रत्येक कामासाठी गुरुपुष्यामृत शुभ मानला गेलाय फक्त विवाहासाठी मात्र तो अशुभ मानला गेलाय जर तुम्हाला नवीन इमारतीची पायाभरणी करू शकत असेल तर करू शकता मंत्रतंत्र शिकू शकता गुरु ज्ञान घेऊ शकता दुकान कार्यालयाचं उद्घाटन करू शकता सोने आणि दागदागिने खरेदीसाठी तर हा खूपच शुभ मानला गेलाय नवीन वाहन खरेदी करणं घर खरेदी करणं किंवा नवीन घरात शिफ्ट होणं यासाठी देखील हा मुहूर्त फायदेशीर मानला जातो तुम्हाला कुठलाही नवीन सौदा करायचा असेल तर त्या सौद्यामध्ये प्रवेश करणे सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे गुरुपुष्यामृत योगावरती आपण काय करायचं हे पाहिलं त्याचबरोबर आजच्या गुरुपुष्यामृताच्या आपण सर्वांना शुभेच्छा देऊन जमेल तेवढं आज दिवसभरामध्ये जे जे सांगितलंय ते ते फॉलो करा आणि मला निश्चित अनुभव सांगा संध्याकाळी देवापुढं दिवाळीला असते त्या पद्धतीने पणत्या लावल्यात देवाभोवती जर तुम्ही समयी असेल तर समयीची जेवढ्या चोचीतले दिवे आहेत तेवढे सगळे लावा म्हणजे पाच सात जे, जे काही दिवे असतील ते दिवे तुम्ही लावा देवाभोवती दिवे लावा हिना लोबान आणि गुगुळाची उद्बत्ती नसेल तर साधी तुमची जी घरात उद्बत्ती आहे ती देवतांना दाखवा गुरुपुष्यामृताच्या योगावर जर जमलं तर कोणत्याही दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्या जर आपल्या घरामध्ये साईनाथांचा सा फोटो असेल तर साईनाथांना देखील पिवळ्या वस्तू दाखवा म्हणजे नैवेद्य दाखवा पिवळी बर्फी असेल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा अशा पद्धतीनं गुरु पुष्यामृत योग पौष पौर्णिमा आणि सर्वार्थ योग असे चार पाच योग या असे चार पाच योग या आजच्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आलेले आहेत आणि निश्चितच याचा स्पिरिच्युअल आध्यात्मिक फायदा आपण सर्वांनी घ्यावं यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे हा जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा कार्यक्रम कसा का वाटला ते मला जरूर घेऊन कळवा आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात पुढच्या माहितीसह तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय राम